नाशिक पोलीस आयुक्तालयातील स्तरावर अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या पथकाने शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी 1 वाजण्याच्या सुमारास आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सारिका हॉटेल आडगाव नाशिक येथे प्रशांत विजय पाटील यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या देशी आणि विदेशी दारूची विक्री होत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर यांच्या आदेशाने तात्काळ अवैध धंदे कारवाई पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे तसेच पथकातील कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसट पोलीस नाईक वाघ पोलीस शिपाई गवळी चालक पोलीस शिपाई वाघ यांनी सदर ठिकाणी छापा मारून या छाप्यात प्रशांत पाटील वय 40 वर्ष राहणार आडगाव अमर पासवान वय 24 वर्ष राहणार आडगाव यांच्या मालकीच्या सारिका हॉटेल आडगाव येथे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या तसेच प्रोव्हिजन गुन्ह्याचा मान देशी व विदेशी दारूची विक्री करताना विदेशी कंपनीच्या मॅकडोनॉल्ड ऑफिसर चॉईस तसेच देशी प्रिन्स संत्रा कंपनीच्या असे स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आले असल्याकारणानं तसेच मोटार वाहन मोबाईल असं साहित्य एकूण मिळून 1,79,740 रुपये किमतीचा मुद्देमाल आडगाव पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र प्रोव्हिजन ॲक्ट 65 प्रमाणे दाखल केलेला आहे. जनमत मराठीसाठी प्रतिनिधी नासिर मंसुरी नाशिक.